महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. आम्ही अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरतोय की सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे. बुलढाण्यामध्ये आम्ही विराट असा मोर्चा शेतकऱ्यांचा काढला, ठिकठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, परंतु सरकार मात्र हेतुपुरस्परपणे सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करताय अशी आमची भावना तयार झालेली आहे. सरकारला आमचे मुद्दे पाहिजे का? सरकारला जर आमची प्रयत्न बघायची असतील तर 24 नोव्हेंबर 2022 सकाळी आम्ही हजारो शेतकरी मंत्रालयाच्या शेजारी असणाऱ्या अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेणार आहोत. बुलढाणा पोलिसांनी काल रात्री 12 वाजता माझ्या घरी येऊन मला अशी नोटीस दिलेली आहे की तुम्ही जर जलसमाधी घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्यावर अशी कारवाई करू, तशी कारवाई करू, तुम्हाला जाता येणार नाही. असल्या नोटिसांनी माझ्या घरातले कपाटाचे कपाटे भरलेले आहेत. आम्हाला या नोटीसचा काही फरक पडत नाही. सरकार आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, लक्षात ठेवा. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि असल्या नोटिसा आणि धमक्या, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. 24 नोव्हेंबर 2022 आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेणार म्हणजे घेणार. आम्ही कोणाच्याही बापाला घाबरणार नाही. हिंमत असेल तर आढळून दाखवू.